कलर भरा है स्किल त्यांचं कौतुक करायला पाहिजे ना, राज्यात प्रथम क्रमांक आला म्हणतो. आणि तिथे येऊन करणार मी, माझ्याकडे नाही बोलणार मी. नाही तिथं जाऊन. नमस्कार, मी किरण लोहार, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर. आज लोकमत दैनिकामध्ये रणजित सिंह दिसले, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परितेवाडी, तालुका माढा, यांच्या संदर्भातील एक बातमी आली होती. काल दिसले गुरुजी जिल्हा परिषदेमध्ये आले होते. ते आल्यानंतर समजलं की ते अमेरिकेतील विद्यापीठामध्ये PhD करण्यासाठी जात आहेत. त्यासाठी एक जिल्हा परिषद प्रशासनाचं पत्र त्यांनी इंग्रजीमधून टाईप करून आणलं होतं. परंतु परदेशामध्ये शिक्षण घेण्याआधी किंवा सेवेमध्ये असताना शिक्षण घेण्यासाठी आपल्याला जर प्रवेश घ्यायचा असेल एखाद्या विद्यापीठामध्ये, तर त्याची एक व्यवस्थितपणे त्याची प्रक्रिया जी आहे ती पार पाडायला पाहिजे. शाळेमध्ये मुख्याध्यापकांकडे यांनी अर्ज केला पाहिजे. त्या ॲप्लिकेशन फॉर्मवर त्यांनी किती दिवस तो कोर्स आहे, कोणत्या विद्यापीठामध्ये ते करणार आहेत, त्या विद्यापीठाच्या प्रॉस्पेक्ट्समध्ये काय लिहिलेलं आहे, कोणता कोर्स आहे, त्या कोर्सचा कालावधी काय आहे, या सगळ्या बाबीमध्ये डिटेल त्यांनी अर्ज करून मुख्याध्यापकांमार्फत गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तो अर्ज सादर केल्यानंतर मग तो अर्ज गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत शिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी जातो. काल ते परस्पर मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांकडे गेले होते. तिथून माझ्याकडे पाठवण्यात आलं. त्यांनी जे दोन पत्र सही तयार करून आणली होती माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीची, त्यांना ती सही हवी होती त्या पत्रावर. परंतु कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता ते परस्पर असे पत्रावर सही घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते. असं कुठल्याही प्रकारे हे म्हणजे गैरशिस्तीचं वर्तन या ठिकाणी या कार्यालयामार्फत त्यांचं चालू दिलं जाणार नाही. परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी त्यांचा पासपोर्ट असणं आवश्यक आहे. तो पासपोर्ट त्यांनी याआधी त्यांच्या एका चौकशीमध्ये आम्ही त्यांना पासपोर्ट मागितला होता, त्यांनी तो पासपोर्ट आमच्याकडे दिलेला नाही. त्यांचा कुठल्याही प्रकारचा त्या विद्यापीठामध्ये त्यांनी केलेला अर्ज या कार्यालयास त्यांनी सादर केलेला नाही. ते कोणत्या कोर्ससाठी जाणार आहेत ते फक्त PhD म्हणतात. कोणत्या विद्यापीठामध्ये जाणार आहेत, अमेरिकेतील विद्यापीठामध्ये म्हणतात, पण अमेरिकेतील कोणत्या विद्यापीठामध्ये ते PhD करणार त्याचा कुठेही उल्लेख नाही. अशा प्रकारे ते काल इथं आले होते. आणि देसले गुरुजींना काही दिवसापूर्वी ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळालेला आहे आणि त्याचाही या त्यांच्या PhD काय आम्ही त्यांना हे प्रस्ताव मागवण्याचा कुठल्याही प्रकारचा काय संबंध नाही. कारण कोणताही शिक्षक ज्यावेळी उच्च शैक्षणिक अर्हता धारण करत असेल त्यावेळी त्याला नियुक्ती प्राधिकाऱ्याची परवानगी अर्थात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांची परवानगी घेणं हे अत्यावश्यक आहे. दिसले गुरुजींचा काल अर्ज ते घेऊन आल्यानंतर त्यांनी ते CO सरांचं प्रमाणपत्र घेऊन आल्यानंतर त्याच्यावर सहीसाठी त्यांना सांगितलं की मी तुम्ही विहित पद्धतीचा अवलंब करा आणि कार्यालयामार्फत तुमचा प्रस्ताव येऊ दे. लोकमत या दैनिकामधून दिसले गुरुजींनी दिलेली जी प्रतिक्रिया आहे ती दिशाभूल करणारी आहे. ते असं सांगतात की डायटमध्ये 2 वर्ष IT विषयाचे तज्ज्ञ म्हणून त्यांची निवड झाली होती आणि त्यांनी त्या विषयाचं काम केलेलं आहे. परंतु प्राचार्य डॉक्टर रामचंद्र रोकडे सर, प्राचार्य जिल्हा परिषद, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था सोलापूर वेळापूर, या प्राचार्यांनी देखील आपल्याकडे पत्र दिलेलं आहे की ते डायटमध्ये हजर झाल्यापासून कोणत्याही प्रकारचं त्यांनी कामकाज केलेलं नाही, सतत अनुपस्थित आहेत. मग अशा प्रकारे चुकीचं वर्तमानपत्रामध्ये स्टेटमेंट करून ते दिशाभूल करत आहेत. सततची अनुपस्थिती असताना देखील मी डायटमध्ये IT विषयाचं काम करत होतो असं म्हणणं संपूर्णतः चुकीचं आहे. त्यांनी चुकीचं स्टेटमेंट दैनिक
लोकमत या वृत्तपत्राला दिलेला आहे. धन्यवाद.